नमस्कार, आज आपण बनवणार आहोत खास उपवासासाठी साबुदाण्याचे अप्पे। तर या उपवासाच्या पदार्थासाठी आपण इथे घेतले आहेत एक वाटी साबुदाणे। ते आता मी पाण्यातून 2-3 वेळा धुवून घेणार आहे। त्या अगोदर मी 2 मिनिटासाठी हे पाण्यात भिजत घातलेले आहेत आणि 2 मिनिटानंतर यातील मी सर्व पाणी काढून टाकणार आहे आणि त्यामध्ये साबुदाणे भिजतील एवढेच मी पाणी यामध्ये ठेवणार आहे। आता याच्यावर मी झाकण लावून रात्रभर हे साबुदाणे भिजायला ठेवणार आहे। दुसऱ्या दिवशी इथे तुम्ही पाहू शकता आपले हे साबुदाणे छान भिजलेले आहेत। इथे तुम्हाला मी दाखवते, पाहू शकता खूप छान आपले हे साबुदाणे भिजलेले आहेत। चला तर मग आता आपण अप्पे बनवायला सुरुवात करूया। इथे मी प्रथम 5-6 हिरव्या मिरचीचा, फक्त हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतला आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि 1 बटाटा उकडून सोलून घेतलेला आहे। आता हा उकडलेला बटाटा आपण किसणीवर किसून घेऊया। त्या अगोदर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करून बेल ऑलवर ठेवा, म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल। इथे आपला उकडलेला बटाटा किसून किंवा मॅश करून घ्यायचा आहे। तो इथे आपला किसून झालेला आहे आणि आता आपण जे साबुदाणे भिजत घातलेले होते ती अशा पद्धतीने सर्व मोकळे करून घ्यायचे आहेत। हे मोकळे केलेले साबुदाणे आता आपण एका बाउलमध्ये ओतून घेऊया। अशा पद्धतीने बनवलेले अप्पे अगदी साबुदाण्या वड्यासारखेच लागतात, परंतु साबुदाण्या वड्या एवढे हे तेलकट होत नाही। आता आपण यामध्ये किसलेला बटाटा टाकायचा आहे। आता आपण यामध्ये पाववाटी शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। कूट आपल्याला जाडसरच घ्यायचा आहे, तो यामध्ये आता आपण टाकूया। त्याचबरोबर इथे आपण 5-6 हिरव्या मिरच्याचा ठेचा करून घेतलेला होता तो यामध्ये टाकूया। चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे आहे। इथे मी सैंधव मीठ घेतलेलं आहे। अशा पद्धतीने चमच्याने सर्व एकत्र मिश्रण हे मिसळून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण 1 चमचा तूप टाकूया। हे 1 चमचा तूप टाकल्यानंतर आता आपल्याला हे सर्व आप्याचं मिश्रण एकत्र चांगलं मिसळून मळून घ्यायचं आहे। मळताना यामध्ये जराही पाणी टाकायचं नाही, असेच हे मिश्रण सर्व चांगले मळून घ्यायचं आहे। असे हे उपवासाचे अप्पे बनवण्यासाठी मिश्रण तयार झालेले आहे। आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया। तर मी हाताला इथे थोडेसे पाणी लावत आहे, त्यामुळे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे। तर इथे या मिश्रणाचे आप्यांसाठी मी छान अशा पद्धतीने गोळे तयार करून झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मी मंद गॅसवर अप्पे पात्र प्रीहीट करायला ठेवलेले होते, ते इथे गरम झालेले आहे। आता या अप्पे पात्राला आपण थोडेसे तूप टाकून सगळीकडे व्यवस्थित लावून घेऊया। गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे आणि आता हे अप्पे पात्र छान गरम झालेलं आहे आणि मंदच गॅसवर आपल्याला हे सर्व गोळे आता आपण प्रत्येक अप्पे पात्रामध्ये प्रत्येक ठिकाणी ठेवून देऊया। वरूनही थोडंसं तुपाचं ब्रश लावून घेऊया आणि आपण 2-3 मिनटासाठी झाकण लावून ठेवून देऊया। झाकण काढल्यानंतर हे अप्पे आपल्याला चमच्याने अशा पद्धतीने पलटवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता हे अप्पे आपले छान फ्राय झालेले आहेत। अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूने पण फ्राय करून घ्यायचे आहेत। असे हे अप्पे पात्र गरम झाल्यानंतर मंद गॅसवर आपल्याला 2-3 मिनिटांमध्ये हे अप्पे चांगले फ्राय होऊन जातात। अशा पद्धतीने हे अप्पे करून पहा, खूप छान चविष्ट लागतात। दोन्ही बाजूने हे अप्पे चांगले फ्राय झालेले आहेत। आता आपण ते डिशमध्ये काढून घेऊया। असे हे उपवासाचे अप्पे अगदी 2 किंवा 3 चमचे तेलामध्ये तयार होतात आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागतात। वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतात, नक्की करून पहा। अशाच पद्धतीने आपण उरलेले सर्व अप्पे फ्राय करून घेणार आहोत। असे हे उपवासाचे अप्पे तुम्ही चटणीबरोबर दह्याबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतात, नक्की करून पहा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद।